छत्रपती उदयनराजे यांना पुरावे मागणारे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसात उदयनराजे यांची माफी न मागितल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चाने घरात घुसू असा धमकी वजा इशारा दिला आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचे पुरावे द्या असं उदयनराजे यांना उद्देशून म्हटलं होतं राऊत यांच्या या वक्तव्याचा मराठा क्रांती ठोक मोर्चा वतीने निषेध करण्यात आहे यावेळी ठोक मोर्चाचे संजय सावंत म्हणाले संजय राऊत यांनी जे विधान केले त्यांचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या गोयल यांचा देखील निषेध करतो राऊत आणि गोयल हे प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करत आहेत राजकारणात काय बोलायचे ते बोला परंतु आमच्या अस्मितेविषयी बोलत असाल तर आम्ही घरात घुसून मारू मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना आवरावं नाहीतर शिवप्रेमी त्यांच्याप्रमाणे आवरतील संजय राऊतांच्या बोलण्यावर बंदी घालावी नाहीतर राऊत भाषेतून आम्ही उत्तर देऊ असा इशाराही मराठा ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात या कुत्र्यांनी काल जे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीबद्दल जे पुरावे मागितले तर ह्याचा बाप कोण आहे आधी ह्याने याचे पुरावे सादर करावे आणि या कुत्र्यांनी राजाबद्दल बोलण्याची जी लायकी नाही याला महाराष्ट्रातील संबंध शिवप्रेमी व मराठा समाज आता ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत यांनी जर दोन दिवसाच्या आत जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नाक घासून जर माफी नाही मागितली तर संबंध महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचे सर्व समन्वयकाचे राज्यातील आम्ही बैठक घेऊन आम्ही मोर्चाचं नियोजन करणार आहे आणि आता तो मोर्चा असेल संजय राऊत यांच्या घरात घुसण्याचा संजय राऊत यांनी जे वक्तव्य वारंवार करतोय ते चुकीचे वक्तव्य मोर्चा मराठा समाजाचा मोर्चा निघाला की त्याला मोर्चा म्हणायचं आता तर छत्रपतीचे वंशज आहात का याचे उदयनराजेंना पुरावे मागतोय कुठंतरी उदयनराजेच्या विरोधात बोलायचं आणि संभाजी महाराजांनी शिवेंद्रराजे यांना सॉफ्ट कॉर्नर घ्यायचं तू छत्रपतीच्या कोणत्या जरी वंशजाला बोलला तरी आम्ही तुला सोडणार नाही महाराष्ट्रात का कायदा आणि सुव्यवस्थेचा जरी प्रश्न निर्माण झाला तरी आम्ही तुला या ठिकाणी छत्रपतीच्या पाया नाक रगडून मापी मागितल्याशिवाय या ठिकाणी आम्ही तुला सोडणार नाही महाराष्ट्रातले शिवप्रेमी लवकरच तुला कशा पद्धतीने तुझा मास गिरवतेत वेळोवार पत्रकार सकाळी प्रेस दुपारी प्रेस संध्याकाळी प्रेस आणि कुठंतरी ट्यूटीव करायचा आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून राहायचं हा मास तुझा लवकर उतरण्याशिवाय या ठिकाणी शिवप्रेमी थांबणार नाहीत आणि त्यांनीसुद्धा त्यावेळेस त्याच्या बापाचे पुरावे छत्रपतीच्या पायावर ठेवावेत आणि सगळ्याला सांगावं की हे माझ्या बापाचे आणि माझ्या वंशाचे पुरावेत तोपर्यंत संजय राऊतला कशा पद्धतीने शिवप्रेमी या ठिकाणी सुट्टी देणार नाहीत